सो विद्यार्थी मित्रांनो, आता आपण अजून एक कन्सेप्ट पाहूया. हां चला, आता आपण पाहिलं ह्या ठिकाणी प्लेस व्हॅल्यू. ओके, आता प्लेस व्हॅल्यूमध्ये आपण थोडंसं त्याला, आता हे नंबर्स होते किती मोठे मोठे होते की नाही, 100 असं स्पेलिंग प्रत्येक वेळेस यायचं का नाही, आपण त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये लिहू शकतो. सो युनिट प्लेसला, आता या ठिकाणी नंबर माझा काय होता, 1 1 2, हा होता माझा युनिट प्लेसवरती. सो मी त्याला यूने रिप्रेझेंट करेल. हा होता माझा, हा कोणत्या प्लेसवरती आहे, हा आहे माझा 10th प्लेसवरती. सो मी याला टीने रिप्रेझेंट करेल. हा आहे माझा 100th प्लेसवरती. सो मी याला रिप्रेझेंट करेल एचनी. सो एच टी यू, युनिट प्लेस, 10th प्लेस आणि 100th प्लेस. ओके, पण ह्याची व्हॅल्यू किती आहे, ह्याची व्हॅल्यू आहे 100ची, ह्याची व्हॅल्यू आहे 10th ची, आणि ह्याची व्हॅल्यू आहे सिंगल युनिटची. ओके, युनिट म्हणजे सिंगल, आलं लक्षात, समजलं. चलो, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, टोटल मी घेतलेले आहेत 12 टी, म्हणजे 10th. ओके, आता 12 टीला मी कसं लिहू शकतो, 12 टी म्हणजे किती झाले माझ्याकडे टोटल, ह्या झाल्या 12, म्हणजे 120 काड्या झाल्या माझ्याकडे. हो की नाही, कारण एकामध्ये 10 आहेत. बघा बरं, मोजा बरं, 10 20 30 40 50 60 70 80 90 100 110 आणि 120, नंबर लक्षात आहे ना तुमच्या, माहिती आहेत ना? येस, हे झाले टोटल 120. विद्यार्थी मित्रांनो, 12 टीला मी कसं लिहू शकतो, म्हणजेच काय, 12 टी म्हणजेच या ठिकाणी आले 1 H आणि 2 T, असं लिहू शकतो का? म्हणजे मी काय केलं, याच्यामध्ये 10चा एक पूर्ण बंच केला. ओके, हा माझा पूर्ण 10चा एक बंच झाला, 100 प्लेस आपण पाहिलं ना. येस, हा माझा 10चा एक बंच झाला आणि हा 2. ओके, सो काय झाली इथे, आता मी इथे लिहितो, हा ह्यांना इथे वरती आणतो. बघा, हा झाला माझा 1 H आणि हा झाला माझा 2 T, म्हणजेच नंबर काय झाला, 1 H म्हणजेच किती, 100, 2 T म्हणजेच किती, 2 म्हणजे 20, म्हणजे हा नंबर किती झाला, 120. बघा बरं, आला का सेम? येस, समजलं मला, कळालं तुम्हाला? चला, आता आपण काय करूया, अजून याच्यामध्ये ॲड करूया. मी आता काय केलं, हे 12 T झाले ना, 12 T आहेत. ओके, सो 12 T, आता मी अजून 3 ॲड केले. ओके, सो हे झाले 15 T. ओके, सो आपण इथे लिहूया 15 T. सो मी ते लिहिले, हे आले माझे 15 T. आता मी काय केलं, 15 T येत ना, सो यातले मी काय केले, 10 बाजूला काढले, हा 10चा एक बंच केला, म्हणजे काय झालं माझ्याकडे ह्या ठिकाणी, 10चा एक बंच म्हणजे 1 H झाला 100 आणि इथे 5 T. ओके, सो इथे मी लिहील 1 H आणि या ठिकाणी लिहील 5 T. सो मी 15 T कसं लिहू शकतो, 1 H आणि 5 T, अगदी बरोबर, करेक्ट. आता सिमिलरली असं जर माझ्याकडे, जर मी इथे लिहिले माझ्याकडे 24 T आहेत. ओके, सो 24. ओके, सो 24 म्हणजेच काय, 10 10 माझ्याकडे 100 किती बंच आहेत या ठिकाणी, 100 माझ्याकडे 2 बंच आहेत. सो मी याला कसं स्प्लिट करेल, सो माझ्याकडे 2 H झाले. ओके, आणि 4 T झाले, सो 2 H आणि 4 T, आलं लक्षात. आता तुम्हाला मी असं दिलं आणि तुम्ही मला असं फॉर्मेटमध्ये द्यायचं असेल तर लिहू शकता का? येस, आता मी तुम्हाला काय सांगितलं, माझ्याकडे आहेत 18. ओके, याच्यामध्ये आपण म्हणूया असं 1 H आहे आणि 8 T आहे. सो मी याला काय लिहू शकतो, 100 आहेत माझ्याकडे आणि 8 T आहेत. सो मी याला लिहू शकतो 18 T, बरोबर. सो मी काय केलं, 100 आणि 8 T, म्हणजे आता किती झाले, हा 100 म्हणजे हा 100 आला इथे, हे झाले 80. सो माझे जमले इथे किती टोटल, 180. आणि इथे किती आहेत, 18 T म्हणजेच काय, 18 T म्हणजे आता 0 180, आला का? येस, ॲब्सोल्युटली करेक्ट. समजली तुम्हाला ही कन्सेप्ट? चला, आता आपण हीच कन्सेप्ट आपण आपले जे ॲडिशन आहे बाय कॅरियर त्याच्यामध्ये आपण यूज करणार आहोत. भेटूयात आपण पुढच्या पार्टमध्ये. थँक्यू.